नमस्कार टू लर्न डायनॅमिकर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग याबाबत थोडी माहिती मिळवूया. ऑक्सी OXY एसिटिलीन गॅस वेल्डिंग. वेल्डिंग हा शब्द तुम्हाला खूपच परिचयाचा झालेला असेल. वेल्डिंग म्हणजे नेमकं काय? वेल्डिंग म्हणजे काय की एकाच धातूचे दोन तुकडे किंवा वेगवेगळ्या धातूचे दोन तुकडे त्यांना योग्य तापमान देऊन, दाब देऊन अथवा दाब न देता जोडणे, त्यालाच काय म्हणतात की वेल्डिंग. वेल्डिंगचे बरेच प्रकार आहेत, आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, टीक वेल्डिंग, वेल्डिंग. त्यामध्ये आपण आता ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग याबाबत थोडी माहिती मिळवूया. सर्वप्रथम ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंगमध्ये आपल्याला कोणकोणते टूल्स इक्विपमेंट आवश्यक आहे? टूल्स इक्विपमेंट, त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग या प्लांटमध्ये आपण प्रत्यक्ष काम करताना कोणकोणती काळजी घेणार आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहू. त्यानंतर पुढे आपण प्रत्यक्ष ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग कसं करतात ते पाहायचं आहे. तर सर्वप्रथम ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग, ऑक्सी म्हणजे काय की ऑक्सिजन, आणि एसिटिलीन हा एक प्रकारचा गॅस आहे. तुम्हाला माहितच असेल की ऑक्सिजन काय काम करतो, तर तो ऑक्सिजन हा जो वायू आहे तो ज्वलनास मदत करतो. काय करतो? तर ज्वलनास मदत करतो. आणि हा एसिटिलीन गॅस आहे तो स्वतः ज्वलनशील आहे. बघा, हा स्वतः ज्वलनशील आहे, हा जो गॅस आहे तो स्वतः पेटतो आणि हा ऑक्सिजन त्याला काय करतोय, त्याला पेटण्यासाठी मदत करतो. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन वेगवेगळ्या प्रेशर किंवा ठराविक प्रेशरद्वारे आपण काय करतो, प्रत्यक्ष गॅस वेल्डिंग करताना त्याचा आपण वापर करतो. आता ह्या ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंगमध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे सिलेंडर्स लागतात. एक ऑक्सिजन सिलेंडर आणि दुसरा एसिटिलीन गॅस सिलेंडर. ओळखायचे कसे? तर एक कलर कोड दिलेला आहे. ऑक्सिजन सिलेंडर हा नेहमी ब्लॅक कलरचा असतो, ब्लॅक, आणि एसिटिलीन गॅस सिलेंडर हा मरून कलरचा असतो. लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये येऊ शकतो की व्हॉट इज द कलर ऑफ ऑक्सिजन गॅस सिलेंडर, चार ऑप्शन दिले असतील, त्यातलं तुम्ही आता कोणता निवडायचं, ब्लॅक, आणि एसिटिलीन गॅस सिलेंडरचा कलर मरून, हे लक्षात ठेवा. समजा आपण हे ऑक्सिजन सिलेंडर आता पाहतोय, तर हा ब्लॅक कलरचा असतो, याच्यामध्ये ऑक्सिजन भरलेला असतो. ह्याची स्टोरेज कॅपॅसिटी 7 क्युबिक मीटर इतकी आहे, 7 क्युबिक मीटर. आणि हे जे ऑक्सिजन भरतात एका ठराविक प्रेशरने ह्यामध्ये ऑक्सिजन भरलेलं असते. तर हे जे प्रेशर आहे ते 120 ते 150 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर वर्ग, स्क्वेअर सेंटीमीटर, इतक्या प्रेशरने ह्यामध्ये ऑक्सिजन भरलेलं असते. तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ऑक्सिजन सिलेंडरबाबत: ब्लॅक कलर, स्टोरेज कॅपॅसिटी 7 मीटर क्युबिक, त्यामध्ये किती प्रेशरने ऑक्सिजन भरलेला आहे, 120 ते 150 किलोग्रॅम. डिसॉल्व्ह एसिटिलीन सिलेंडरची स्टोरेज कॅपॅसिटी 6 क्युबिक मीटर. त्यानंतर ह्याच्यामध्ये किती प्रेशरने एसिटिलीन भरलेलं आहे, तर 15 ते 16 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. कंपॅरिझनमध्ये बघा, ऑक्सिजन सिलेंडर ब्लॅक, एसिटिलीन सिलेंडर मरून. याची कॅपॅसिटी, स्टोरेज कॅपॅसिटी आणि त्याचं प्रेशर 7 मीटर क्युबिक आणि 120 ते 150 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. इथली कॅपॅसिटी आणि प्रेशर 6 मीटर क्यूब, त्यानंतर 15 ते 16 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. आता ह्या सिलेंडरवरती एक वॉल लावण्यासाठी ह्या सिलेंडरला थ्रेडिंग केलेलं असणार बाहेरून. ऑक्सिजन सिलेंडरला राईट हँड थ्रेडिंग केलेलं असते, ऑक्सिजन सिलेंडरला राईट हँड थ्रेडिंग, तर डिसॉल्व्ह एसिटिलीन सिलेंडरला लेफ्ट हँड थ्रेडिंग.
याला काय म्हणणार आहेत, ऑक्सिजन सिलेंडरला राईट हँड थ्रेड, तर डिझॉल्व एसिटिलिन सिलेंडरमध्ये लेफ्ट हँड थ्रेड असणार आहे. याला काय म्हणणार, वॉल सॉकेट. ह्या वॉल सॉकेटला बाहेरून आटे असणार आहेत, इथे राईट हँड तर इथे लेफ्ट हँड. ओके, झाले सिलेंडरची बाबत. आपण काय बघतोय, ऑक्सी एसिटिलिन गॅस वेल्डिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत. पहिलं ऑक्सिजन सिलेंडर, दुसरं डिझॉल्व एसिटिलिन गॅस सिलेंडर, हे कळलेलं आहे तुम्हाला. आता पुढच्या आणखीन कोणती गोष्टी लागतात ते आपण करतो. आता हे मी पुसून घेऊ, समजलेलं आहे सर्वांना. किंवा तिसरा टूल्स इक्विपमेंट आहे प्रेशर रेग्युलेटर. प्रेशर रेग्युलेटर फॉर ऑक्सिजन. प्रेशर रेग्युलेटरचं काम काय, की आता हा समजा ऑक्सिजन सिलेंडर आहे, यामध्ये किती प्रेशर आहे दाखवण्यासाठी आपण प्रेशर रेग्युलेटरचा वापर करतो. तर हे रेग्युलेटर आपण कुठे लावणार आहे, हे सॉकेटवर लावणार आहे. आता ऑक्सिजन सिलेंडरला राईट हँड थ्रेड आहे, तर याचं जे प्रेशर रेग्युलेटर असणार आहे ते सुद्धा कोणत्या थ्रेडचं असणार आहे, राईट हँड थ्रेड. लक्षात आलं. त्यानंतर चौथा, सेम जसं इथे आपण प्रेशर रेग्युलेटर लावलं ऑक्सिजनसाठी, तर तसंच एक रेग्युलेटर आपण कुठे लावणार आहे, एसिटिलिन गॅससाठी रेग्युलेटर लावणार. त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रेशर रेग्युलेटर फॉर एसिटिलिन. इथे राईट हँड थ्रेड असलेल्या आपण रेग्युलेटर यूज करणार, तर इथे लेफ्ट हँड थ्रेड. ओके, हे जे प्रेशर रेग्युलेटर आहे त्याचं वर्क काय असते किंवा त्याचं फंक्शन काय असते, की जेव्हा आपण गॅस वेल्डिंग क्रिया करत असतो तेव्हा गॅस वेल्डिंग क्रिया करताना ऑक्सिजन किंवा ॲसिटिलिन गॅस एका ठराविक प्रेशरने कंटिन्युअसली ब्लो पाईपद्वारे बाहेर पडायला पाहिजे. आणि ते काम करून करतो, तर हे प्रेशर रेग्युलेटर करतो. ह्या प्रेशर रेग्युलेटरमध्ये प्रेशर कमी जास्त करण्यासाठी एक मागच्या साईडने त्याला नॉब दिलेला असतो, पुढच्या साईडने एक डिस्क डायल असते, त्यावरती तुम्हाला निडलद्वारे किंवा इंडिकेटरद्वारे तुम्हाला दिसत राहील की किती प्रेशर आहे, त्याप्रमाणे आपण मागचा नॉब काय करतो, ॲडजस्ट करत असतो. पुढचा पॉईंट आहे तो रबर हाऊसेस. हे एक स्ट्रॉंग कॅनव्हास रबरपासून बनवलेलं असते, स्ट्रॉंग कॅनव्हास रबर. ठीक आहे, कनेक्टर्स. कनेक्टर्स कशासाठी लागणार आहेत, आपला जो रेग्युलेटर आहे ऑक्सिजन सिलेंडरचा आणि एसिटिलिन सिलेंडरचा, त्याला आपण काय जोडणार आहे, हाऊसेस जोडणार आहेत, रबर हाऊसेस. तर रबर हाऊसेस आणि रेग्युलेटर ह्यांना जोडण्यासाठी एक युनियन वापरलं जाते, त्याला आपण काय म्हणतो, कनेक्टर्स. हा कनेक्टरचा आकार कसा असणार आहे बघा, इथे एक नट असणार आहे, नटला आतल्या साईडने थ्रेडिंग असणार आहे. तर ऑक्सिजन सिलेंडरसाठी जो कनेक्टर वापरणार आहे तो लेफ्ट हँड थ्रेडचा असणार आहे, तर एसिटिलिन गॅस सिलेंडरसाठी जो आपण कनेक्टर वापरणार आहे तो राईट हँड असणार आहे. हा आतल्या बाजूने इथे थ्रेड असणार आहे, मधला भाग याच्यामधून गॅस बाहेर पडण्यासाठी थ्रू आउट पूर्ण लांबीमध्ये ड्रिल होल असणार आहे. ठीक आहे, हे झालं कनेक्टर्स. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ब्लो पाईप्स विथ नोझल. जेव्हा प्रत्यक्ष आपण गॅस वेल्डिंग करतो किंवा तुम्ही पाहतात की एखादा वेल्डर गॅस वेल्डिंग वर्क करतोय, तेव्हा त्याच्या हातामध्ये जे डिवाइस असते त्याला ब्लो पाईप्स. तर बघा, हे याप्रमाणे एक असणार आहे, इथे एक कनेक्टर असणार आहे, कनेक्टरला एका साईडने ऑक्सिजनचा ब्लो पाईप जोडलेला आहे, तर दुसऱ्या साईडने एसिटिलिनचा. दोन्ही ठिकाणी त्यांनी कंट्रोल वॉल्व दिलेले आहेत. तर ते कंट्रोल वॉल्वचं काम काय, की तो प्रेशर ॲडजस्ट करण्यासाठी आतून पोकळ असणार आहे, इथून गॅस, तुमचा गॅस आणि ऑक्सिजन इथून बाहेर पडणार आहे. बाहेर पडण्यासाठी इकडे नोझल लावलेलं असते. कामाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या आकाराचे नोझलचा वापर केला जातो. इथून ऑक्सिजन आणि या मार्गे एसिटिलिन गॅस येणार आहे, दोघांचं कंट्रोल किंवा दोघांचं प्रेशर ठराविक प्रमाणे सेट करून इथून ते बाहेर पडणार. आणि इथे आपण लायटरच्या साहाय्याने टिंगी पेटून काय करणार आहे, इथे फायर निर्माण करणार आहे. आणि इथून तुमचं काय होणार आहे, फायर बाहेर पडणार आहे. हे दोघांचं कंट्रोलिंग करण्यासाठी इथे नॉब दिलेलं आहे. तर पुढचं एक लागणार आहे लायटर, LIGH लायटर. जसं आपण घरी लायटर वापरतो कशासाठी,
गैस चिमणी पेटवण्यासाठी, त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय करणार आहे, एक लायटरची गरज असणार आहे. कशासाठी? तर एक ठिंगी पेटवून काय करणार आहे तुम्ही, एक आग निर्माण करणार. अशा प्रकारे आपण आज पाहिलेलं आहे की ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग करताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. पुन्हा आपण याचे रिव्हिजन करूया. ऑक्सी एसिटिलीन गॅस वेल्डिंग, ऑक्सी म्हणजे काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन हा स्वतः एक काय करतो आहे, ज्वलनास मदत करतो. तर ॲसिटिलीन गॅस काय आहे? तर स्वतः तो ज्वलनशील आहे. ऑक्सिजन ॲसिटिलीन गॅस वेल्डिंग करताना दोन सिलेंडर लागतात महत्त्वाचे, म्हणजे एक ऑक्सिजन सिलेंडर, दुसरा म्हणजे डिसॉल्व ॲसिटिलीन सिलेंडर. ऑक्सिजन सिलेंडरचा कलर ब्लॅक असतो, त्याची कॅपॅसिटी 7 क्युबिक मीटर, त्याचं जे प्रेशर असते ऑक्सिजन भरण्याचं प्रेशर 120 ते 150 किलोग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर, कलर ब्लॅक. त्यानंतर ॲसिटिलीन गॅस सिलेंडरवरती काय असणार आहे, कलर त्याचा मरून. त्याची कॅपॅसिटी, स्टोरेज कॅपॅसिटी 6 मीटर क्यूब. त्याच्यामध्ये जे प्रेशर असणार आहे ऑक्सिजन, सॉरी ॲसिटिलीन गॅसचं प्रेशर हे 15 ते 16 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर त्याचा कलर मरून. पुढचे प्रेशर रेग्युलेटर फॉर ऑक्सिजन, त्यानंतर प्रेशर रेग्युलेटर फॉर ॲसिटिलीन गॅस. प्रेशर रेग्युलेटर आपण ह्या सिलेंडरच्या वरती बसवतो. ऑक्सिजनसाठी जे प्रेशर रेग्युलेटर असणार आहे त्याला राईट हँड थ्रेड असणार आहे, ॲसिटिलीनसाठी जे प्रेशर रेग्युलेटर असणार आहे त्याला लेफ्ट हँड थ्रेड असणार आहे. त्यानंतर रबर हाऊसेस बसवले जातात, स्ट्रॉंग कॅनव्हास रबरपासून बनवलेले असणार. ते जोडण्यासाठी आपल्याला कनेक्टरची आवश्यकता लागणार आहे, कनेक्टर्स असणार आहेत. आता ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजन सिलेंडरसाठी जो कनेक्टर असणार आहे, आता हे कनेक्टरचं ड्रॉइंग काढलेलं आहे. हा मधला पोकळ भाग, याच्यातून ऑक्सिजन किंवा ॲसिटिलीन गॅस बाहेर पडणार आहे. आणि हा इथे एक नट दिलेला आहे, ह्या नटला आतून बाजून एक थ्रेड असणार आहे. ऑक्सिजनसाठी असलेला कनेक्टर राईट हँड थ्रेडचा असणार आहे, तर ॲसिटिलीन गॅससाठी असलेला कनेक्टर लेफ्ट हँड थ्रेड असलेला असणार. पुढे ब्लो पाईप विथ नोझल. प्रत्यक्ष जेव्हा गॅस वेल्डिंग करतो तेव्हा ऑपरेटरच्या हातामध्ये जो डिवाइस असतो त्याला आपण ब्लो पाईप असं म्हणतो. ह्या ब्लो पाईपला मागच्या साईडने दोन पाईप जोडलेले असतात, एक ऑक्सिजनचा पाईप असणार आहे, दुसरा हे ॲसिटिलीन गॅसचा. हे कंट्रोल करण्यासाठी इथे त्याला वॉल दिलेलं असणार आहे. हे दोन्ही वायूंचं मिश्रण ह्या पाईपवर इथून बाहेर पडते. बाहेर पडताना इथे आणखी नोझल बसवलेलं असते, हे नोझल आपल्याला कामाच्या पद्धतीनुसार बदलता येतात. इथून हा गॅस आणि वायू बाहेर पडल्यानंतर इथे लायटरच्या साहाय्याने, लायटरच्या साहाय्याने आपण इकडे काय करतो, स्पार्क करतो आणि त्याद्वारे काय होते, फायर तयार होऊन पुढच्या प्रोसेसला आपलं सेटअप रेडी होतो. ठीक आहे, तर हे झालं आपल्या गॅस वेल्डिंगच्या टूल्स इक्विपमेंटविषयी. पुढच्या लेक्चरला आपण गॅस वेल्डिंग करताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याची माहिती मिळू, त्यानंतर प्रत्यक्ष गॅस वेल्डिंग कसं करतात ते आपण वर्कशॉपमध्ये जाऊन पाहूया. ठीक आहे, तुमच्यापुरतं एवढं. काळजी घ्या, अभ्यास करा. बाय.